अस्मिता विजन जे आपल्याकडे नामांकित आणि प्रसिद्ध असलेले चॅनल आहे केबल नेटवर्क आहे त्यांच्या ज्या मेन संपादिका आणि अस्मिता गायकवाड मॅडम ताईंचा आज आम्ही खास अस्मिता विजनच्या स्टुडिओला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे. इथलं स्टुडिओ पाहून खूप छान वाटलं की सोलापुरात एक सुसज्ज आणि भव्य असं हे स्टुडिओ आणि सामाजिक कार्यात खूप चांगल्या प्रकारची वर्तमान पत्रकारिता युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांच्या अस्मिता विजनच्या माध्यमातून ते करत आहेत. त्यांचा तिसरा वर्धापन दिन जवळ आलेला आहे आणि ते त्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांच्या या वर्धापन दिनासुद्धा येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं जे काही बचत गटांचं पण काम चालू आहे ते पण त्याच्या कार्यालयाला शुभेच्छा. सोलापूरमध्ये एक चांगल्या पद्धतीची वर्तमानपत्र सॉरी किंवा न्यूज रिपोर्टिंग अस्मिता विजनच्या माध्यमातून होत असते. त्यांचे पत्रकारांच्या नेहमी संपर्कात असतात, समाजात एक चांगला संदेश देण्याचं ते काम करत असतात. त्यामुळेच आज आम्ही इथं व्हिजिटला आलेलो आहे आणि स्टुडिओला व्हिजिट देऊन खूप आनंद वाटला. ताई धन्यवाद. दर्शको नमस्कार. अस्मिता विजन प्रस्तुत विशेष मुलाखतींच्या या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दर्शको, आज आपल्याकडे धनराज पांडे उपायुक्त सोलापूर महानगरपालिका इथून आलेले आहेत आपले पाहुणे. खरं तर सरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. नमस्ते सर. नमस्ते. दर्शको, कोरोनाच्या या महासंकटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जगामध्ये हाहाकार माजवलेला आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची काही स्थिती आहे त्याबद्दल राज्य शासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका ही देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवरती आपण सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या बाबतीत ज्या काही सुविधा किंवा जे काही गाईडलाईन्स असतील किंवा कशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिका या साथीच्या रोगावरती कशा पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी काम करत आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी सरांना विचारेन की सोलापूर महानगरपालिकेची या पार्श्वभूमीवरती काय भूमिका आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका काम करते आहे. सर्वप्रथम अस्मिता विजन स्टुडिओमध्ये आपण बोललात त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि महापालिकेच्या वतीनं आपला आभारी आहे. सध्या मुस्लिमजी सांगायला आनंद वाटेल की मागच्या ज्या एप्रिल महिन्यापासून सोलापुरात जे पेशंट कोविडचे सापडले जो काही पॅन्डेमिकमध्ये सोलापुरात जो हाहाकार माजला होता तिथून सुरुवात झाली आणि सगळ्यात त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे डेथ रेट वाढला होता, पेशंट वाढले होते. परंतु ह्या मागच्या एक महिन्यामध्ये आपल्याकडे ओव्हरऑलच कोविडची परिस्थिती चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आहे आणि कोविडचे पेशंट पण कमी सापडत आहेत. आपण टेस्टिंग वाढवलेली आहे आणि डेथ सुद्धा कमी होत आहे. सध्याची ही परिस्थिती चांगली आहे. आतापर्यंत सोलापूर शहरातील 91% कोविड मधून मुक्त झालेले आहेत. जवळपास 5% रुग्ण हे डेथ झालेले आहेत आणि बाकीचे जे रुग्ण आहेत हे ऍक्टिव्ह आहेत. साधारणतः 371 पेशंट सोलापुरात फक्त ऍक्टिव्ह आहेत. सर, खरं तर नागरिकांनी सतर्क राहणं खूप अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा सोलापूर महानगरपालिका नागरिकांना पकडून देण्यासाठी कशा पद्धतीने उपाय करत आहे? तुम्ही सर्वजण रोज दैनंदिन न्यूज चॅनलमध्ये ऐकत असाल, वर्तमानपत्रातून वाचत असाल की कोविड जरी हा कमी झालेला असला तरीही युरोपमध्ये आता सेकंड टप्प्याची वाटचाल चालू झालेली आहे आणि युरोपमध्ये आता लॉकडाऊन आहे. आणि लॉकडाऊन होण्याचं कारण आहे की सेकंड लाट युरोपमध्ये फर्स्ट लाटेपेक्षा मोठ्या प्रमाणात आलेली आहे. मग आपल्याकडे सेकंड लाट येईल का? तर नक्कीच आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत. साधारणतः फर्स्ट लाट आणि सेकंड लाट याच्या मध्ये साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी असतो आणि त्याच्यानंतर ती सेकंड लाट हे होते. आणि आता आपल्याकडे भारतात महाराष्ट्रात दिपावळीचा सण आलेला आहे. लोक सगळे शासनानं सर्व अनलॉक केलेलं असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी मार्केटमध्ये सामाजिक व्यवहारामध्ये फिरत आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. बँकांमध्ये भाजीपाला किराणा दुकानदार मॉल्स ह्या गर्दीमुळं लोकांचा संपर्क वाढलेला आहे, संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं सणामुळं आणि वेगवेगळ्या कारणामुळं हा संसर्ग वाढण्याची शक्यता आणि सेकंड लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी सर्व सोलापूरकरांनी किंवा सर्वच जनतेनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे.
कुठली लस अद्याप आलेली नाहीये आणि आणखी 2-3 महिने तर आपल्याकडे शक्यता कमी आहे. तर माननीय मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी काल सर्व प्रशासनाला पण सूचना दिली आहे की सध्या मास्क वापरणे हा एकच सध्या लसीला उपाय आहे. सर्वांनी जर प्रत्येक व्यक्तीने जर मास्क वापरला तर नक्कीच संसर्ग थांबेल आणि जीवन सुरळीत चालेल. व्यावहारिक जीवन पण चालू राहील आणि आता भविष्यात लवकरच आपला लॉकडाऊन करायची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने आपली महानगरपालिका काम करते आहे. सर, या कालावधीमध्ये तुमचे स्वतःचे अनुभव काय आहेत? म्हणजे खरं तर आपण मी माझ्या जीवनात किंवा आपण सर्व तरुण मुलं तर आपण आपल्या जीवनात पहिल्यांदाच असं वेगळ्या प्रकारची जागतिक महामारी पाहतोय. एकदा 1800 मध्ये स्पेन मध्ये फ्लू आला होता आणि त्यानंतर त्यावेळेस भारतामध्ये साधारणतः 30 कोटी पैकी 1.5 कोटी लोक एक्सपायर झाले. हा, आणि त्याच्यानंतर पूर्ण जगात 5 कोटी लोक एक्सपायर झाले. परंतु ही महामारी त्याच काही म्हणजे किंवा त्याच्या पुढची आहे. फक्त सध्या आपल्याकडे अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत, उपचार पद्धती आहेत, आपण इन्स्ट्रुमेंट असल्यामुळं आपण त्याच्यावर मात करू शकतोय. परंतु लोकसंख्या सुद्धा आता खूप जास्त आहे. आज सगळ्यात सोलापूर सारख्या शहरात जवळपास जिल्ह्यामध्ये जवळपास 1000-1500 मृत्यू झाले आहेत. तर ह्याचा जर हे पाहिला तर हा सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणात कोविडचा संसर्ग जनजीवनावर जगावर परिणाम करणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. खरं तर एक अधिकारी म्हणून नागरिकांना सूचना देत असताना आता बऱ्यापैकी नागरिक असं म्हणतात की मला काय होत नाहीये, मी मास्कचा वापर मला कशासाठी करू, मी मला काय होत नाही, मी चांगला आहे, आरोग्याने चांगला आहे, फिट आहे, असे निष्काळजीपणाने जे वागणारे नागरिक आहेत जे गर्दी विनाकारण गर्दी करतात आणि लोक त्या ठिकाणी जातात थुंकण्याचा कुठे प्रयत्न करतात, तर अशा नागरिकांना एक अधिकारी म्हणून तुम्ही काय सांगू शकता? मला सगळ्यांनाच एक निदर्शन सांगावं लागेल की कोविडचा संसर्ग आपण सगळे म्हणतो कुठून आला तर जगात हा चायनातून आला आणि चायनातून वुहान शहरातून एका छोट्याशा लॅब मध्ये हा व्हायरस तिथून संसर्ग सुरुवात झाला. आज जगभर सगळीकडे ठेठ पसरलं किंवा हाहाकार माजवला. पण आज तर आपल्याकडे सोलापूर शहरात सुद्धा साधारणतः 30 पेशंट रोज सापडत आहेत. म्हणजे या 30 लोकांपासून आपण जर एक व्हायरस हा जर जगात हे होऊ शकतो तर आज जर 30-40 पेशंट आपल्याकडे असताना आपण ह्याच्यापासून आणखी दूर गेलेलो नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा तरुणांना किंवा आता लोकांना त्याचा अंगवळणी पडल्यामुळं असं वाटतं की मला काही होत नाही, मी तरुण आहे, माझी इम्युनिटी आहे. 100% तुम्ही कॅरियर होऊ शकता. तुम्ही व्हायरस तुमच्यापासून तुमच्या आई वडिलांना होऊ शकतो, तुमच्या मुलांना होऊ शकतो, तुमच्या आजी आजोबांना होऊ शकतो आणि त्याच्यामुळं समाजात अनेक लोक मृत्युमुखी पडू शकतात. त्याला कारणभूत तुम्ही असतात आणि ज्यावेळेस आपले आई वडील आपल्यामुळे मरतील त्यावेळेस त्याच्यावरच जीवनामध्ये एवढा वाईट क्षण तुमच्या जीवनात कधी येणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की घरात जर व्हायरस शिरला तर साधारणतः सिरियस पेशंट झाल्यास किंवा नॉर्मल पेशंट असल्यास तर 1 लाख रुपयापासून 3-4 लाखापर्यंत तुमचं घरातलं इकॉनॉमिक कमाई नसताना खर्च होईल आणि खर्चिक बाब आहे. साधारणतः एका फॅमिलीत जर 7-7 जणांची फॅमिली आणि 4-5 जणांचा झाला तर 5-10 लाखाचा खर्च त्या कोविडच्या व्हायरस म्हणून तुमचा होऊ शकतो आणि जीवनाच्या जनजीवनावर लॉंग टर्म मध्ये इकॉनॉमिक इफेक्ट पडू शकतो. मला हे सांगायचं की लोकांनी जरी काही असं मोकळेपणानं बिंदास न फिरता महत्वाच्या गोष्टीसाठी मास्क वापरून ग्रुपमध्ये न फिरता आपल्या दोघं सगळ्यांनी मास्क घालावा, महत्वाचं काम करावा, घरी यावं. मी हे सर्वांना कळकळीची विनंती करेन की अजूनही व्हायरस गेलेला नाहीये, अजूनही त्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे आणि दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि वाढणारच. फक्त जर आपण काळजी घेतली तरच थांबू शकतो. मला एवढं सांगायचं. खरं तर आपण आताच बोला दिवाळी सणाबद्दल, अगदी होळीपासून आपण सण साजरे करत करत आता दिवाळीपर्यंत येऊन आलेलो आहोत आणि दिवाळी आपल्या हिंदू धर्मातली म्हणजे आपल्या देशात एकंदरीत चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपण हा सण साजरा करतो. या कालावधीमध्ये खरं तर नागरिक म्हणजे हव्यासं कोणी म्हणून गर्दीत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील तेव्हा महानगरपालिकेच्या वतीने काय गाईडलाईन्स यासाठी तयार केले गेलेले आहेत आपण? दिवाळीच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं व्हायरस आपण जर पाहिला तर हा श्वसनाशी संबंधित जास्त आजार आहे. निमोनिया होतो, ऑक्सिजन कमी पडतं आणि मधल्या काळात आपण पाहिले की पेशंटला ऑक्सिजन कमी पडत होता. आता आपण दिवाळी आहे, लोक ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस संसर्ग वाढेल, संसर्ग वाढल्यावर ऑटोमॅटिक पेशंटला ऑक्सिजनची गरज पडेल आणि ऑक्सिजनची गरज पडल्यानंतर त्याचं कॉस्ट पण वाढेल. परंतु जे नॅचरल हवेत ऑक्सिजन आहे
हे ऑक्सिजन टिकून ठेवण्यासाठी आपला एक झाड लावावा लागते. यावर्षी दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करता येते का यावर सगळ्यांचा विचार केला. तर एक तर फटाके न फोडणे, अजिबात फटाके फोडले नको आहेत, एक तर ध्वनीचं प्रदूषण होतं, सगळ्यात महत्वाचं हवेतलं ऑक्सिजन कमी होतं आणि ऑक्सिजन जे शरीरात लागणार आहे त्याच्यावरच पेशंट वाचतंय. आणि त्याच्यात सोबत हे ऑक्सिजन वाढवण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण वाढवणं गरजेचं आहे. प्रत्येक घराने, प्रत्येक दुकानदाराने, प्रत्येक व्यापाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी जर 5-5, 10-10 झाडं लावली तर सोलापूर ग्रीन सोलापूर होईल, स्वच्छ होईल आणि ऑक्सिजनचं मात्रा वाढेल आणि कोविड पासून आपण दूर जाऊ. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना पण विनंती करेन की अजिबात फटाके वाजवू नका, लहान मुलांच्या हातात फटाके देऊच नका. एक तर त्यांच्या जीवाला धोका आहे, वातावरणातील ऑक्सिजन कमी होत आहे, ध्वनी प्रदूषण होत आहे आणि कंपल्सरी फटाके फोडण्यापासून प्रत्येकाने प्रवृत्त करावे. घरा साधत दिवे पणत्या लावून सुंदर पद्धतीने सुद्धा आपला दिवाळी साजरी करता येते, सामाजिक कार्यातून दिवाळी साजरी करता येईल. जर हे आपण सगळ्यांनी अडॉप्ट करणं किंवा अंगवळणी करणं गरजेचं आहे. खरं खूप चांगली माहिती आपण या ठिकाणी घेतात सर. खरं तर नागरिक असे नागरिक आहेत ज्यांना त्रास होतोय परंतु ते सांगत नाही, त्याची कारण आहे काय, त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे हा जो व्हायरस आहे वाढण्यास संसर्गाकडे जाण्याच्या मार्गावरती आहे. सर, एकंदरीत सामान्य नागरिकांना सुविधा जर मिळवायची असतील, जर कोणाला त्रास होत असेल, अडचण होत असेल, तर त्यांना महानगरपालिकेच्या जे काही आरोग्य सुविधा आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली. चांगला प्रश्न विचारलात. मी आता सांगू इच्छितो की जरी कोविडचा संसर्ग वाढला, कमी झालाय, परंतु मधल्या काळात पेशंट 24 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या किंवा 48 तासाच्या आत मरण्याचं प्रमाण वाढलं. असं का होत आहे की आपण एकतर स्वतःला असं मानसिकतेत करून घेत नाहीये की आपला एखाद्या वेळेस सर्दी खोकला ताण नकात असे पण आल्यानंतर की आपण सामान्य कोणी एका डॉक्टरकडे जातो, त्याच्या औषध गोळ्या घेतो, मेडिकलला जातो, डायरेक्ट औषध गोळ्या घेतो आणि घरी येऊन खाऊन बसतो. परंतु साधारणतः 2-3 दिवसामध्ये तो पेशंट कोविडचा जर संसर्ग असेल तो सिरियस होत जातो. सिरियस झाल्यानंतर तो पेशंट नंतर डेथ होण्याची दाट शक्यता आहे. एकदम शेवटच्या स्टेजला पोहोचला. त्यामुळं सिंपल आहे, कोणालाही कुठलाही लक्षण वाटलं, जवळ आपल्या महापालिकेची 15 हॉस्पिटल्स आहेत, बऱ्याच खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण रॅट किंवा आरटीपीसीआर टेस्ट ची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. आपला समजा साधं ताप आला, खोकला, असर द्यायला, तर लगेच दाखवण्यात जावा, टेस्ट करा, टेस्ट निगेटिव्ह आली ट्रीटमेंट घेऊन घरी बसा. पॉझिटिव्ह आली तर जीवनामध्ये 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळं आपलं आयुष्य जर जिवंत राहणार असेल आणि संसर्ग थांबणार असेल तर आपण हे केलंच पाहिजे असं माझं मत आहे. घाबरून लोकांना सांगता बिंदास बाहेर फिरणं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे आणि हे खर तर आपण सुजाण आहात, आपण सगळ्यांनीच ते करायला पाहिजे असं मला वाटतं. खर तर यालाच लागून मी असं प्रश्न विचारायचं, जेव्हा नागरिक दवाखान्याकडे जातात तेव्हा तिथे भरमसाठ दिलं खासगी संस्थेकडून घेतलं जातं, आकडलं जातं, अशी नागरिकांची ओरड आहे आणि त्यानिमित्ताने कदाचित नागरिक तिकडे जाण्यासाठी घाबरतात, तर यासाठी काय म्हणजे महानगरपालिकेची सूचना काय असेल? नागरिकांना मी आपण मागच्या 4-5 महिन्यापासून कंटिन्यू सांगतोय की माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांनी मधल्या काळात ज्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार सगळीकडे प्रत्येक हॉस्पिटल, प्रायव्हेट आणि खासगी हॉस्पिटलला आपण महाराष्ट्र शासनाचे ऑडिटर्स नेमले, कोणाचंही बिल जास्त होणार नाही आणि प्री ऑडिट होईल, पेशंट डिस्चार्जच्या आधी ऑडिट होईल आणि बिल नॉर्मल आहेत का नाही, बरोबर आहेत का नाही हे तपासल्याशिवाय आपण डिस्चार्ज देत नाही. आणि महापालिकेच्या माध्यमातून आपण मधल्या काळात बघत असतात की सगळ्या हॉस्पिटलचे सगळे बिल आपण तपासलेले आहेत आणि कुठलंही बिल चुकीचं असेल तर त्याची तक्रार केली तर आपण त्वरित दखल घेतो आणि तिचा निकाल काढतो. त्यामुळे लोकांनी कुठलेही त्याच्याबद्दल अफवा चर्चा बाळगू नये, बिंदास हॉस्पिटलाइज व्हावं, कुठलीही अडचण आहे तर महापालिकेला कंट्रोल रूमला फोन करावा, तक्रार करावी, त्या तक्रारीचं निराकरण करणार आहे आम्ही करू याची मी तुम्हाला शासन देतो. खरं तर नक्कीच नागरिकांना असे काही जे नागरिक आहेत ज्यांची ओरड आहे का त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. याला पुन्हा एक प्रश्न विचारतो की असे काही गरीब लोक आहेत ज्यांचा खर्च परवडणार नाही आहे, तर त्या लोकांसाठी शासनाने किंवा महानगरपालिकेने अशा काही कोणत्या योजना आणलेल्या आहेत का ज्याच्यातून ते आपली सुविधा घेऊ शकतात? खर तर लोकांसाठी हा चांगला प्रश्न आहे, त्याची माहिती देतो. आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला साधारणतः 220 बेड ची निर्मिती केलेली आहे, अत्याधुनिक सोयी सुविधा आहे, ते फ्रीमध्ये आहे. आणि महापालिकेच्या माध्यमातून कन्नड चौकात बॉयज हॉस्पिटलला 60 बेड आयसीयू बेड तयार केलेले आहेत, तिथं सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट आहे. त्यानंतर रेल्वे हॉस्पिटलला 40 बेड आहेत, तिथं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट आहे.
ईएसआयएस हॉस्पिटल जे कामगारांचं हॉस्पिटल आहे जे गोरगरीब कामगार आहेत ह्या एरियात गडीगंज एरिया आहे 70 फुट रस्त्याकडे बरेच कामगार आहेत तर ह्या कामगारांसाठी कामगार हॉस्पिटल जे सलग 50 बेड आहेत तिथं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट आहे आणि या सोबतच जे आम्ही 26 हॉस्पिटल महापालिकेच्या माध्यमातून खासगी रुग्णालय ऍक्टिव्हेशन केले तिथं सुद्धा 25% बेड हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याच्यातून फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट दिली जात आहे साधारणतः आपण 2-3000 लोकांना आपण बऱ्याच जणांनी ट्रीटमेंट दिलेली आहे तर कोणी ज्याची परिस्थिती नाहीये घाबरून जाऊ नये शांत राहो टेस्ट करावी आणि हॉस्पिटलला जाऊ नॉर्मल उपचारामध्ये तुम्ही घरी जाऊ शकता परंतु ह्याची कुठतरी अफवा भीती मनात बाळगून मला काही नाही झालं असं समजून गेला तर तुम्ही पाहताय 30-25 वर्षाची मुलं सुद्धा तरुण मुलं एक्सपायर होत आहे गावात आहे तर हे तुम्हाला ह्यातून जीवन मिळेल आणि ह्याच्यातून हे अशा वाईट संकटात आपण टिकून राहायला पाहिजे शिवाजी महाराजांचं गरिमय काव आपल्याला कळायला पाहिजे संकट शत्रू आपल्याला धावणार आहे त्या काळात आपण खरात राहायला पाहिजे आणि जेव्हा शत्रूवर चान्स मिळेल तेव्हा आपण तुटून पडायला पाहिजे आपण उलट करतोय शत्रू समोर आलाय आपण पण त्याच्या कळला जातोय आणि शत्रू अपेक्षा मोठा आहे त्यामुळे आपण दोन पावलं पाठीमध्ये असे माझी विनंती राहील खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्न या ठिकाणी प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आमच्या दर्शकांना खरंच याचा फायदा होईल तर दर्शक हे होते सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त गंगाधरेश पांडे सर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना आपण या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये अस्मिता विजनच्या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनमोकळ्या पद्धतीने सरांनी दिलेली आहेत दर्शकांच्या मनात जे काही प्रश्न असतील कोरोनाच्या संदर्भातले किंवा आरोग्य संदर्भातले किंवा महानगरपालिकेचे काही आपल्याला गाईडलाईन्स पुरवत आहे किंवा सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर आपण या ठिकाणी वेळात वेळ करून इथे आलात आणि आमच्यासाठी आपण वेळ दिलात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मोकळ्या वेळेने दिलात त्याबद्दल अस्मिता विजय खूप खूप धन्यवाद सोलापूरकर सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.